लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 84वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही लालबागच्या राजाची मूर्ती सिंहासनाधिष्ठित अशी मूर्ती आहे. या मूर्तीचं आपण पाहिली अत्यंत लोभस्वानं अत्यंत मंगलमय पवित्र जपणारं असं हे रूप प्रत्येक भाविकाने या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये साठवलं आणि मूर्तिकार कांबळेंचं अर्थात त्या कलाकृतीचं मूर्तिकार कांबळेंना त्याचं श्रेय जातं की अत्यंत चांगली अशी लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे. लालबागच्या राजाची प्रभावळ ही नेहमीच चर्चेचा विषय असतो. लालबागच्या राजाची प्रभावळ यावर्षी देखील विष्णूचा दुसरा अवतार म्हणजे कुर्मा अवतार अशी ही मूर्ती आहे. त्या प्रभावळीमुळे लालबागच्या राजाचं जे देखणं रूप आहे ते अत्यंत मनाला भारावून टाकणारं असं रूप तयार होतं असं आपण पाहू शकतो. आणि दरवर्षीप्रमाणे ही सिंहासनावर बसलेली लालबागच्या राजाची मूर्ती भाविकांसाठी आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठापना करणार आहोत 25 तारखेला.